आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवार रवींद्र अप्पा भिगडे यांच्या संघर्ष यात्रेला आंदरमावळात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मावळ विधानसभेचे भाजपचे इच्छुक उमेदवार, मावळ तालुका युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष, मावळ प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र अप्पा भिगडे यांच्या आंदरमावळमधील संघर्ष यात्रेला युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. रवींद्र अप्पा भिगडे यांची ढोल ताशांच्या गजरात सर्वत्र मिरवणूक काढण्यात आली. रवींद्र अप्पा यांना औक्षण करण्यासाठी महिलांनी रांगा लावल्या होत्या. रवींद्र भिगडे यांनी गावामधील ग्रामदैवताचे दर्शन घेतले. ठिकठिकाणी रवींद्र भिगडे यांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांचे माय माऊलीचे आशीर्वाद घेत टाके बुद्रुक, बेलच, राजपुरी, कोंडिवडे, भोयरे, कशाळ, पवळेवाडी, निगडे, नवला कुमरे या गावांमध्ये रवींद्र अप्पा भिगडे यांनी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेला परिवर्तन करण्यासाठी मला तुमची साथ द्या असं आव्हान नागरिकांना त्यांनी केलं. मावळ तालुक्यातील गरीब, शोषित, पीडित सर्व स्तरातील नागरिकांचा संपर्क करण्याचा, माझ्यासारख्या खारुताईचा वाटा त्यांच्या आयुष्याला हातभार लावाल अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. परंतु आता वेळ आलेली आहे एका परिवर्तनाची. हे परिवर्तन कोण घडवणार? तर हे परिवर्तन फक्त आपणच घडू शकता. आणि हे परिवर्तन कशासाठी? या मावळच्या जनतेच्या न्याय हक्कांसाठी, या मावळच्या भूमिपुत्रांसाठी, या मावळच्या या माझ्या शेतकरी बांधवांसाठी हे परिवर्तन आहे. सुजलाम सुफलाम या मावळ तालुक्यासाठी ही संघर्ष यात्रा या तुमच्या आमच्या सर्वांच्या हक्कासाठी, तुमच्या आमच्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी मी रस्त्यावरती आलेलो आहे. तुम्ही मला खंबीर साथ द्या. तुमच्या जीवनामध्ये बदल घडवल्याशिवाय राहणार नाही. का हे प्रश्न अजूनपर्यंत सोडवले नाहीयेत? का तुमच्या आंदरमावळातील नागरिकांना, शेतकऱ्यांना पाण्याचा परवाना मिळत नाही? का या टाको इंडस्ट्री मधून कंपनी हद्दपार होतात? कुठले तुम्ही अत्याचार करताय? कुठल्या घटना याला बाधित आहे? कधी तुम्हाला जाग येणार? तुम्ही उठा, जागे व्हा, संघर्ष करा. तुमचा न्याय मागण्यासाठी मी आलोय, तुमच्यासाठी संघर्ष करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही आता जागे व्हा. तुम्ही आता स्वस्थ थांबू नका. हे परिवर्तन घडवायचं असेल तर तुम्हाला रस्त्यावरती यावं लागेल, तुम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल. का कंपन्यांमध्ये आपल्या स्थानिकांना न्याय मिळत नाही? मी हा न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी आलोय. प्रत्येक कुठलीही घटना आली सरकारची ती मावळ तालुक्यावर, पण मावळच्या जनतेचा विचार कधी करणार? मावळच्या जनतेचा विचार करण्यासाठी मी आलोय. मी आलोय तुमच्या संघर्षासाठी, मी आलोय तुमच्यासाठी, तुमच्या हक्कांनी मागण्यासाठी. तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या. येणाऱ्या काळात मी तुमच्यासाठी खंबीरपणे लढणार. आणि आता वेळ आहे न थांबायची न थकायची. आता वेळ आहे लढायची.